कशा करता हा नालायकपणा चालला आणि करोडो रुपये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात, त्याच्यामध्ये कुठेही आयगाय केली जात नाही। आपल्याला माहिती आहे की विधानमंडळाच्या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं नागपूरला सगळे सदस्य येतात आणि त्यांची निवासाची व्यवस्था विधिमंडळाला त्या ठिकाणी करावी लागते। अध्यक्ष महोदय, सरकार जरी कुणाचंही असलं तरी 288 आमदार किंवा विधान परिषदेचे सर्व सन्माननीय आमदार आणि जो स्टाफ असतो त्यांना सगळ्यांना व्यवस्थितपणे सोय करणं हे विधिमंडळाचं काम आहे। इतर असं असताना पण अध्यक्ष महोदय इतका चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि टीव्हीला आता ते सारखं दाखवत आहे। अध्यक्ष महोदय, विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी यांनी एक बारकी क्लिप त्या ठिकाणी हे केली, तयार केली आणि त्याच्यामध्ये स्वच्छता गृह जे आहे त्या स्वच्छता घरामध्येच आमदारांना जे चहा पाणी दिलं जातं, कब्बशा वगैरे असतात त्या कब्बशा धुवायचं काम चाललंय। अध्यक्ष महोदय, किती नालायकपणा कराल, कुठेही पाप फेडाल, कशा करता हा नालायकपणा चालला आणि करोडो रुपये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात, त्याच्यामध्ये कुठेही आयगाय केली जात नाही। जसं सांगतंय सरकार तसं सगळे सदस्य गेटच्या बाहेर उतरतात, चालत येतात, ठीक आहे। सिक्युरिटीच्या दृष्टीनं जे काही पोलीस यंत्रणा सांगेल मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळेजण तशा पद्धतीने पाळतात, कुठेही त्याच्यामध्ये कोण विरोध करत नाही। एवढं सगळं असताना आणि पहिल्यांदा अनेक स्टाफ इथं येऊन व्यवस्थितपणे सगळी सोय झाली का पाहिलं होतं। अध्यक्ष महोदय, आमदार निवास मध्ये पण एंट्रीला फक्त चांगलं रंगसंगती केलेली आहे, नुसतं तिथं मेकअप केल्यासारखं केलंय। आतमध्ये तुम्ही जर रूम मध्ये गेला तर इतकी वाईट अवस्था आहे की आमदार तिथं राहू शकत नाही। एक तर 2 वर्ष करोनाच्या मुळे आपल्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन अध्यक्ष मध्ये होऊ शकलं नाही आणि असं असताना आता अधिवेशन होत आहे। आमचं तर म्हणणं आहे की 3 आठवडे अधिवेशन त्या ठिकाणी चालावं आणि हे चालत असताना आजही कुठं पाणी नाही, कुठंतरी ड्रेनेज तुंबलंय, कुठंतरी जेवण घाट मिळतंय आणि ह्या प्रकारे इथं फोटोमध्ये देखील आलंय हा कब्बशा देतो इथंच टॉयलेट आहे। ही कुठली पद्धत आहे, कशा करतात लाड, कुणाचे बगल बच्चे आहेत का आमदार निवासाचे? तेच सांगतोय अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये आमदारांच्या कब्बशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था हिवाळी अधिवेशनात आमदार निवासातील धक्कादायक प्रकार आमदारांनी व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर केला आहे। हे जे काही चाललेलं आहे ह्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पण सस्पेंड झालं पाहिजे। जर तिथले एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी ज्याची कुणाची जबाबदारी असेल ते आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यालाही काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं एक असा मेसेज गेला पाहिजे की कुठल्याही बाबतीमध्ये असले गैरप्रकार होता का म्हणे दृष्टी आणि सृष्टी अशा पद्धतीनं बोललं जातं। अध्यक्ष महोदय, हे तर फोटो निघाले म्हणून, नाहीतर कुठलं पाणी वापरतात, काय करतात, कुठला चहा प्यायला देतात, काय करतात, कसले हात वापरतात काहीच माहिती नाही। पोलिसांना पण जेवण नाही, पहिल्याच दिवशी पोलिसांना जेवण नाही, किती तास ड्युटी करतात तिथेही लक्ष नाही। अध्यक्ष महोदय, मग लक्ष सरकारचं आहे कुठं? माननीय विरोधी पक्ष नेते सभागृह बरोबर नाही अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष अशा प्रकारे पुन्हा ह्या गोष्टी होता का म्हणे याबद्दलची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्याबद्दल कुणाकुणाला सस्पेंड करतात त्याला काळ्या यादी टाकतात हे पण सरकारने जाहीर केलं पाहिजे किंवा विधिमंडळाने जाहीर केलं पाहिजे। माननीय विरोधी पक्ष नेते सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थित आहेत,